राज्यातल्या गाजलेल्या सिंचन घोटाळ्यासंदर्भातली. या सिंचन घोटाळ्यामुळे राज्यातील पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार म्हणजेच आघाडीचं सरकार गेलं होतं. या कथित घोटाळ्याच्या विरोधात भाजपनं रान उठवलं होतं आणि याच घोटाळ्याच्या केंद्रस्थानी अजित पवार यांचं नाव आलं होतं. महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आली, ती 5 वर्ष टिकली सुद्धा आणि पुन्हा एका छोट्या कालखंडानंतर 9 महिन्यांपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेसह भाजप पुन्हा सत्तेवर आहे. पण घडलं वेगळंच. सिंचन घोटाळा आता पूर्णपणे संपला की काय असा प्रश्न एका निर्णयामुळे सगळ्यांना पडलाय. जलसिंचन विभागातील आरोपी अभियंत्यांना पदोन्नती द्यायला महाराष्ट्र प्रशासकीय लवादानं म्हणजेच मॅटनं परवानगी दिली आहे. 5 वर्ष उलटली आहेत पण या घोटाळ्यासंदर्भात कोणतंही आरोपपत्र दाखल न झाल्यामुळे लवादानं हा निर्णय दिलाय. पण यामुळं सिंचन घोटाळा आणि अजित पवार यांच्या अडचणी या दोन्हीचा दी एंड झाला आहे की काय अशी चर्चा आता राज्यात सुरू झाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.